तो राजधानी दिल्लीत आज सर्व 7 जागांसाठी मतदान होत आहे। मनोज तिवारी, कन्हैया कुमार, बाजवी स्वराजांसह मोठे नेते आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। देशभरात आज 58 जागांवर मतदान पार पडणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सुद्धा आता मतदानाचा हक्क बजावतील। राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल आता मतदानांचा हक्क बजावणार आहेत। आणि राजधानीतील लढतींकडे आता देशाचं लक्ष लागलंय। आज 6व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे आणि आज दिल्लीत सर्व 7 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर मनोज तिवारी, कन्हैया कुमार, बासुरी स्वराजांसह मोठे नेते आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। तर देशभरात आज 58 जागांवर मतदान पार पडणार आहे। आप सभी को जय श्री राम। आज लोकतंत्र का महापर्व है और मेरा विनम्र निवेदन है दिल्ली की जनता से कि आज इस महापर्व में आकर अपना योगदान अवश्य दीजिए। आज सुबह सुबह मैं आशीर्वाद लेने आई हूँ झंडे वाली माता का और बस इसके बाद जाके अपने पिता के साथ जाकर मतदान करने वाली हूँ। मैं दिल्ली की जनता से करबद्ध प्रार्थना करती हूँ कि आज गर्मी को झेलकर आइए बाहर, क्योंकि ये दिन राष्ट्र के नाम है। ये चुनाव विकसित भारत का चुनाव है, ये चुनाव एक सशक्त भारत बनाने का चुनाव है। आइए और सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, इस मूल मंत्र को आत्मसात कर कर एक प्रगतिशील भारत, एक विकसित भारत, एक सशक्त भारत के निर्माण के लिए अपना मतदान करिए। धन्यवाद। थैंक यू दादा। दिल्लीचे उमेदवार आणि सुषमा स्वराज यांच्या कन्या माध्यमांशी संवाद साधत होत्या आणि आज राजधानी दिल्लीत 7 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि या लढतींकडे अवघ्या देशाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीचा 6व्या टप्प्याचं हे मतदान आज होत आहे। आम आदमी पार्टी और कांग्रेस का गठबंधन है, ये सभी जानते हैं, और करीब 1.5 महीने से प्रचार कर रहा हूं और उसके हिसाब से मैं बता सकता हूं कि 5 लाख वोटों से ज्यादा जीत मेरी होने जा रही है और इस बार दिल्ली फिर से रिवर्स करेगा। 14 और 19 जैसा नहीं, सातों की सातों सीटें इस बार आम आदमी पार्टी और कांग्रेस दिल्ली की जीतने जा रहे हैं। तर आपण पाहू शकतो आज दिल्लीत सर्व 7 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे। दिल्लीतील मोठ्या लढतीवरही एक नजर टाकूयात। चांदनी चौक मध्ये प्रवीण खंडेलवाल, जेपी अग्रवाल यांच्यात ही प्रमुख लढत होईल। तर भाजपाकडून मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून कन्हैया कुमार उत्तर पूर्व दिल्लीमधून असतील। तर उत्तर पश्चिम दिल्लीमधून योगेश चंदोलिया भाजपाकडून, तर उदित राज हे काँग्रेसकडून त्यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। पूर्व दिल्लीमधून भाजपाकडून हर्ष मल्होत्रा, तर आपकडून कुलदीप कुमार। नवी दिल्लीमधून भाजपाकडून बांसुरी स्वराज, तर आपकडून सोमनाथ भारती। पश्चिम दिल्लीमधून भाजपाकडून कमलजीत सेहरावत आणि आपकडून महाबल मिश्रा यांच्यात ही लढत होईल। दक्षिण दिल्लीमधून रामवीर सिंग बिधुरी भाजपाकडून आणि साहिराम आपकडून। तर या प्रमुख लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त
ते दिल्लीतील सर्वात जास्त लक्ष लागलेल्या म्हणजेच कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी लढत असलेल्या उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघाची काही खास वैशिष्ट्य सुद्धा आहेत, पाहूयात। तर भाजप सतत दोन निवडणुकांमध्ये या ठिकाणी विजयी झालेली आहे। 2009 मध्ये मात्र काँग्रेसने या ठिकाणी बाजी मारली होती। या मतदारसंघात पूर्वांचल भागातल्या मतदारांचं जास्त प्रमाण आहे। पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारातला हा पूर्वांचल आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे तिथं भोजपुरी उमेदवार आहेत। 2011 जनगणनेनुसार मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण हे 29.37% आहे। मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्रमाण 20.60% आहे। दिल्लीतला मुस्लिम मतदार सर्वाधिक असलेला हा मतदारसंघ आहे। भाजपाकडून वोट जिहाद आणि तुष्टीकरणाचा मुद्दा हा कळीच आहे। फडणवीसांच्या प्रचार रॅलीसोबत सभाही या ठिकाणी पार पडल्या। काँग्रेस आपकडून सामाजिक सौहार्द सामान्यांच्या विकासावर भर देण्यात आला। संविधानाच्या रक्षणाचाही मुद्दा प्रचारात महत्वाचा मांडण्यात आलाय। तर 7 जागांसाठी हे दिल्लीतल्या 7 जागांसाठी महत्वाचं असं मतदान आज पार पडत आहे आणि या मतदानाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर मनोज तिवारी, कन्हैया कुमार, बासुरी स्वराज यांच्यासह मोठे नेते या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। तर देशभरात आज 58 जागांवर ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे। देखिए, हम तो 1000% श्योर है कि हम ये सीट जीत रहे। ये मेरा जो ये कॉन्फिडेंस, ये ग्राउंड लेवल का जो फीडबैक मेरे पास आया है, 2 महीना से हम पूरा ग्राउंड में थे और आम आदमी का जो फीलिंग्स है, जो फीडबैक है, उसी से मेरे को लगता है कि हम ये सीट जीत रहे। और बाकी तो माननीय प्रधानमंत्री जी जो काम किए हैं, जो विश्वास दिए हैं 140 करोड़ भारतवासी को, एक जो ट्रस्ट का बॉन्डिंग बन गया है ना, ये कभी टूटेगा नहीं।